श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचं समाधानाच जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्याचा नाश करणारं अतिशय प्रभावी सुख समृद्धी भरभराट घेऊन येणारं व्रत म्हणजे सत्यनारायण हे व्रत हे व्रत अधिक महिन्यामध्ये केल्यामुळे तुम्हाला त्याची अधिकाधिक फलश्रुती मिळते कारण अधिक महिना हा दर तीन वर्षांनी येतो आणि दर तीन वर्षांनी आलेल्या या अधिक महिन्यामध्ये प्रत्येकाने संकल्पित सत्यनारायण केलेले आहेत या संकल्पित सत्यनारायणाचं उद्यापन कसं करायचं आहे कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाही जेणेकरून आपल्याला त्याची फलश्रुती मिळणार आहे हीच माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा आपल्यापैकी बरेच जण दर सत्यनारायण हे व्रत न चुकता करतात आणि यंदा अधिक मास हा श्रावणामध्ये आल्यामुळे यावर्षी एक पौर्णिमा जास्तीची आपल्याला मिळालेली आहे आप आपल्या नित्य सेवेच्या सत्यनारायणासोबतच ना संकल्पित सत्यनारायणाचं व्रत आपल्यापैकी बऱ्याच जणांनी केलेलं आहे ज्यामध्ये तीन पाच सात नऊ अकरा एकवीस एकशे आठ सत्यनारायण बऱ्याच जणांनी केलेले आहेत अधिक महिना म्हणजेच पुरुषोत्तम महिना या संपूर्ण महिन्यामध्ये विष्णूंची सेवा उपासना करण्याची सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजेच सत्यनारायण हे व्रत आहे अजूनही तुम्ही हे व्रत केलेलं नसेल तर अधिक महिना संपण्यापूर्वी एकादरी दिवशी तुम्ही हे व्रत आवर्जून करावं हे संकल्पित तीन पाच सात एकशे आठ दिवसांचं व्रत कसं करायचं आहे याची पूजा मंडणी कशी करायची आहे पूजा मंडणी तुम्हाला बदलायची आहे का ते सगळी माहिती मी एका व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तुम्ही तो बघू शकता त्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल ज्यावेळेस आपण जास्त दिवसांचा संकल्प करतो अशा वेळेस मध्येच बऱ्याचशा अडचणी येतात ज्यामुळे मासिक धर्म येतो सुतक येऊ शकतं अचानक आपल्याला परगावी जावं लागतं अशा वेळेस मग सत्यनारायणाचं व्रत आपण कशाप्रकारे करायचं ही माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळेल महिन्याच्या पौर्णिमेला आपण सत्यनारायण व्रत करतो त्याची दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करतो पण अधिक महिन्यामध्ये में आलेल्या या सत्यनारायण व्रताचं तुम्हाला उद्यापन करावं लागणार आहे हे उद्यापन तुम्ही घरच्या घरी करू शकता यथाशक्ती तुमच्या इच्छेनुसार हे उद्यापन तुम्ही करू शकता कारण उद्यापनाशिवाय तुम्हाला या संकल्पित सत्यनारायणाची फलश्रुती मिळणार नाही त्यासाठीच मग तुम्हाला काय करायचं आहे ही माहिती मी पुढे शेअर करणारच आहे पण बऱ्याच जणांचे प्रश्न होते की सत्यनारायण व्रत हे नित्यनेमाने बाराही महिने सुरू आहे पण अधिक महिन्यामध्ये आम्ही एकशे आठ सत्यनारायणाचा संकल्प केलेला आहे अशा वेळेस मग ती पूजा मांडणी पौर्णिमेच्या दिवशी बदलायची का तर नाही पूजा मांडणी तुम्हाला अजिबात हलवायची नाही जी पानं सुकलेली असतील ती पानं तुम्ही बदलू शकता रोजच तुम्हाला सत्यनारायण देवतेच्या फोटोला पुसून घ्यायचं आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे आणि फुलं बदलायची आहेत पण पूजा मांडणी मात्र तुम्हाला अजिबात हलवता येणार नाही तुमच्या घरामध्ये मासिक धर्माचे सूतक सुतक पडला असेल तर अशा वेळेस तुमच्या घरामध्ये इतर कोणती व्यक्ती हे व्रत करू शकत असेल तर तिच्या हाताने तुम्ही हे व्रत करून घेऊ शकता किंवा मा तुम्ही मासिक धर्म झाल्यानंतर तुमच्या पाचव्या दिवशी परत या व्रताची सुरुवात म्हणजे नव्याने नाही तर तिथून पुढे करू शकता त्या दिवशी तुम्ही पानं बदलून घ्यायचे आहे सत्यनारायणाचा फोटो पोसून घ्यायचा बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे आणि रोजच तुम्हाला सव्वा सव्वा या प्रमाणे समप्रमाणात तुम्हाला शिऱ्याचं नैवेद्य तर बनवायचाच आहे आणि तुमच्या सत्यनारायण देवतेसमोर समयी धूप सुरू ठेवायचं आहे सत्यनारायणाची पोतीची कथा तुम्हाला रोज वाचायची आहे रोजच तुम्हाला आरती करायची आहे अशा प्रकारे तुम्हाला जेवढ्या दिवसाचा तुम्ही संकल्प केलेला असेल तेवढ्या दिवस ही सेवा करायची आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मध्येच जर अचानक तुम्हाला गावाला जावं लागलं तर तुम्ही जाऊ शकता कारण अचानक प्रवास करावा लागू शकतो हरकत नाही गावावरून आल्यानंतर परत ही सेवा तुम्ही सुरू ठेवू शकता आणि यामध्ये काही असा खंड पडत नाही हे जे संकल्पित व्रत आहे यामध्ये काही अडचणी आल्या तर त्या अडचणी तेवढे दिवस सोडून द्यायचे आणि पुढे ही सेवा सुरू ठेवायची आहे अगदी त्याच प्रकारे जर तुम्हाला अचानक सुतक पडलं तर मग सुतकामध्ये आपण बरेचसे नियमांचं पालन करतो पण तुम्ही मनामध्ये कोणलीही शंका ठेवली नाही तर तुम्ही सुतक फिटल्यानंतर पुढे ही सेवा सुरू ठेवू शकता किंवा तुम्ही नव्याने या व्रताला सुरुवात करू शकता सुतकासोबतच आपल्या घरामध्ये एखाद्या बाळाचा जन्म झाला असेल तर तेही दिवस आपण पाळतो तर अशा वेळेस ते तेवढे दिवस सोडून द्यायचे कारण जन्म मृत्यू हे आपल्या हातात नसतं त्यामुळे कुठलाही मनामध्ये किंतू पर्यंत न ठेवता हे व्रत सुरू ठेवायचं आहे ज्या दिवशी तुमच्या अडचणी संपल्या त्या दिवशीपासून तुम्ही या व्रताला परत सुरुवात करू शकता आणि संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडून घ्यायचं धान्याला काहीही बाट नसतो त्यामुळे जी पानं सुकलेली आहेत फुलं सुकलेली आहेत ती बदलायची आहेत समयीमध्ये तेल संपलेलं असेल तर तेल टाकायचं नव्यान वाती टाकायच्या आणि परत जिथून तुम्ही ही सेवा सुरू केली ति तिथून पुढची सेवा तुम्हाला सुरू ठेवायची आहे तुमच्या घरामध्ये खूप आर्थिक चणचण असेल कर्जबाजारीपणा असेल तर सत्यनारायण हे व्रत अतिशय प्रभावी आहे अधिक महिन्यामध्ये तर कोणत्याही सेवेचं अधिकाधिक फळ मिळत असतं त्यामुळे ही सेवा तुम्ही अधिक महिना संपण्याच्या आधी देखील सुरू करू शकता अधिक महिना हा तीसच दिवसांचा आहे तुम्ही एकशे आठ दिवसांचा संकल्प केलेला असेल तर ही सेवा तुमची पुढे जाऊ शकते त्यामुळे कोणत्याही दिवशी तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता हरकत नाही पण हे व्रत सुरू असताना मग तुम्ही बाहेरगावी गेलात तर परांना खाऊ शकता का तर हो खाऊ शकता परांना विषयी काही नियम का, नाही आहेत त्याचबरोबर इतक्या दिवसाचा तुम्ही संकल्प केलेला आहे तर ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे का तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाही फक्त जेवढ्या दिवसाचा तुम्ही संकल्प केलेला असेल तेवढे दिवस तुम्हाला घरामध्ये मांसाहार करायचा नाही हा अतिशय महत्त्वाचा नियम तुम्हाला सत्यनारायणाचं व्रत सुरू असताना पाळायचं आहे त्याचबरोबर महिन्यातून दोन एकादशी येतात मग एकादशीच्या दिवशी शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा का तर नाही एकादशीच्या दिवशी तुम्हाला शिऱ्याचा नाही तर कुठल्याही फळाचा खडी सागरेचा नैवेद्य दाखवावा लागेल कारण या दिवशी सगळ्या देवांचं व्रत असतं तुळशीचं निर्जला व्रत असतं आणि सगळ्या देवांना जे अन्न चालत नाही त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुम्ही या नियमाचं पालन करायचं आहे इतर दिवशी मात्र समप्रमाणामध्ये सर्व साहित्य घेऊन तुम्हाला शिऱ्याचाच नैवेद्य सत्यनारायण देवतेला दाखवायचा असतो पण जसं मी तुम्हाला सांगितलं एकादशी हे व्रत देवांचं पण असतं देवांना त्या दिवशी उपवास असतो त्यामुळे शिऱ्याचा नैवेद्य या दिवशी तुम्हाला दाखवता येणार ना नाही कुठलंही फळ दूध त्याचबरोबर खडी साखरेचं नैवेद्य तुम्ही सत्यनारायण देवतेला दाखवू शकता आता त्यानंतर आपल्याला या व्रताचं उद्यापन करायचं असतं आता जेवढ्या दिवसाचा तुम्ही संकल्प केलेला आहे आता पौर्णिमेच्या पौर्णिमेला आपण सत्यनारायण करतो ज्यांचं नित्यनियमाने पौर्णिमेला सत्यनारायण हे व्रत सुरू आहे त्यांना वेगळं असं उद्यापन करण्याची गरज नाही कारण त्यांचं बाराही महिन्याचं सत्यनारायणाचं व्रत सुरू आहे तुम्ही जर एकच दिवस सत्यनारायण केला असेल तर तुम्हाला उद्यापनाची गरज नाही दुसऱ्या दिवशी तुम्ही उत्तर पूजा करून घेतलेली असेल पण ज्यांचं खूप दिवसाचा संकल्पात सुरू आहे सत्यनारायण व्रत सुरू आहे त्यांना उद्यापन कसं करावं ही माहिती नाहीये उत्तर उत्तरपूजा तर आपल्या प्रत्येकाला माहितीच आहे कारण स्वामी समर्थ केंद्रामध्ये असलेल्या पोथीमध्ये उत्तरपूजा कशी करावी कोणते मंत्र म्हणावेत ही सगळी माहिती दिलेली आहे पण अधिक महिन्यामध्ये जर तुम्ही संकल्पित सत्यनारायण हे व्रत सुरू केलं असेल तर तुम्हाला या व्रताचं उद्यापन करावं लागेल आता हे उद्यापन कोणत्या दिवशी करायचं आहे कारण दुसऱ्या दिवशी म्हणजेच व्रत ज्या दिवशी संपतं त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला या व्रताची उत्तर पूजा करावी लागते मग नेम नेमकं उद्यापन कसं करायचं आहे उद्यापनामध्ये काय करायचं आहे हे आता आपण बघूयात पण अधिक महिन्यामध्ये असलेल्या या संकल्पित सत्यनारायण व्रताचं तुम्हाला उद्यापन करावं लागेल त्याशिवाय या व्रताची फलश्रुती मिळणार नाही म्हणजेच तुम्ही जसं तीन पाच सात अकरा एकवीस एकावन्न एक किंवा एकशे आठ सत्यनारायण व्रताचा संकल्प केलेला असेल तर मग व्रताच्या शेवटच्या दिवशी तुम्हाला या व्रताचं उद्यापन करावं लागतं दुसऱ्या दिवशी आपण उत्तर पूजा करत असतो आता उद्यापनामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर यथाशक्ती तुम्हाला जोडपे जेवायला बोलवायचे आहेत कारण सत्यनारायण व्रताच्या दिवशी तुम्हाला लक्ष्मीनारायणाच्या स्वरूपात एखादं जोडपं जेव जो घालायचं आहे अकरा जोडपी जेव जो घालू शकता यथाशक्ती तुम्हाला जेवढे जोडपी जेव जो घालता येतील तेवढे घालू शकता आता अकरा जोडपी तुमच्याकडून जेव जो घालणं शक्य नसेल तर एकच जोडपं तुम्ही जेव घाला हरकत नाही त्या दिवशी त्यांचं पाद्यपूजन करायचं त्यांचा मान सन्मान करायचा आहे म्हणजेच त्यांना तुम्हाला आहेर करायचं आहे ज्यामध्ये साडी टॉवेल टोपी अशा, अशा प्रकारे यथाशक्ती तुम्ही त्यांचा मान सन्मान करू शकता त्यांना तुम्हाला पूर्णावर्णाचं नैवेद्य करून जेव घालायचं आहे आणि अशा प्रकारे या व्रताचं उद्यापन करायचं आहे हे तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला जीव घालू शकता त्यांना तुम्ही शिदा देऊ शकता दक्षिणा देऊ शकता अशा प्रकारे हे तुम्ही या व्रताचं उद्यापन करू शकता आणि ब्राह्मणाला घरी बोलून जीव घालणं किंवा त्यांना शिदा देणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही जवळ असलेल्या एखाद्या मंदिरामध्ये दान करू शकता पण या व्रताचं तुम्हाला उद्यापन कोणत्या ना कोणत्या प्रकारे करावं लागेल त्याशिवाय तुम्हाला या व्रताची फलश्रुती मिळणार नाही आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तीन पाच सात हे संकल्पित सत्यनारायण तर तुमच्या अधिक महिन्याच्या काळातच पूर्ण होतील आणि त्यानंतर जे मोठे मोठे संकल्प केलेले आहेत ज्यामध्ये एकावन्न एकशे आठ अशा संकल्पाचं सत्यनारायण व्रत तुमचं सुरू आहे तर हे व्रत संपण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे अधिक महिना संपल्यानंतरसुद्धा तुम्हाला बराचसा कालावधी हे व्रत पूर्ण होण्यासाठी लागणार आहे कारण मध्येच बऱ्याचशा अडचणी येतात ज्यामध्ये मासिक धर्म सुतक प्रवास यासारख्या अडचणी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्या अडचणींमध्ये तुम्हाला कशाप्रकारे हे व्रत करायचं हे देखील सांगितलंय पण आता तुम्ही म्हणाल की अधिक महिना संपला मग आता तरी देखील अशाच प्रकारे उद्यापन करायचं का तर हो अधिक महिना जरी संपला असला तरी तुम्हाला फलश्रुती ही अधिक महिन्यातलीच मिळणार आहे कारण तुम्ही सुरुवात ही अधिक महिन्यामध्ये केलेली आहे त्यामुळे जेव्हा तुमचं हे व्रत संपेल त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला या व्रताची उत्तर पूजा करायची आहे आणि त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे हे व्रत शेवटच्या दिवशी म्हणजे तुमचा एकशे आठावा दिवस असेल त्या दिवशी तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे जोडपे जेवायला बोलवायचे आहेत यथाशक्ती एक पाच सात अकरा जोडपे तुम्ही बोलू शकता आता प्रत्येकाला एवढे जोडपे बोलवून त्यांचा मान सन्मान करणं शक्य नाही तर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे फक्त एकच जोडप जीव घाला किंवा तुम्ही ब्राह्मणाला जीव घाला त्यांना तुम्ही शिदा द्या शिदेमध्ये तुम्ही दक्षिणा देऊ शकता किंवा दोन दिवस पुरेल एवढी शिदा तुम्ही त्यांना देऊ शकता ज्यामध्ये पीठ मीठ तेल डाळी तांदूळ अशा प्रकारे जेवणात लागणारं सर्व साहित्य तुम्हाला शिदेमध्ये द्यायचं असतं ब्राह्मणाचं देखील तुम्हाला पाद्यपूजन करायचं आहे त्यांना दान द्यायचं आहे दक्षिणा द्यायचं आहे दानामध्ये दीपदान हे श्रेष्ठ मानले तुम्ही ब्राह्मण घरी बोलवले असतील तर त्यांना दीपदान करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही एखादं जोडपं बोलवलं असेल आणि त्यांचा मान सन्मान करत असताना साडी टॉवेल टोपी सोबतच तुम्ही एखादा दिवा सुद्धा त्यांना दान करायचं आहे दिवा दान करत असताना त्यामध्ये फुलवा तोप घालून प्रज्वलित करून ते दीपदान करावं तसंच तुम्हाला दीपदान करायचं नाही त्याचबरोबर तुम्ही अन्नदानसुद्धा करू शकता श्रमदान करू शकता यासारखे दान तुम्ही सत्यनारायणाचं हे व्रत सुरू असताना करू शकता सत्यनारायणाचं व्रत करत असताना गाईला गोग्रास मात्र आवर्जून द्यावा हे सुद्धा अतिशय श्रेष्ठ दान आहे कारण गाईमध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो तर अशा प्रकारे यथाशक्ती तुम्ही या व्रताचं उद्यापन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच तुमचा जो या व्रताचा शेवटचा दिवस असेल त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला उत्तर पूजा करायची त्याच दिवशी तुम्हाला याची उत्तर पूजा करायची नाही तर उत्तर पूजा कशी करायची आहे तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला या संपूर्ण पूजेवरती हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत पण ते वाहण्यापूर्वी तुम्हाला पूजेच्या मध्ये असलेले बाळकृष्णाची मूर्ती उचलून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आता हा व्रताचा शेवटचा दिवस झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अशा प्रकारे बाळकृष्णांची मूर्ती तुम्हाला उचलून घ्यायची आहे हातामध्ये आणि त्यानंतर सगळ्या पूजेवरती तुम्हाला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे सत्यनारायणाच्या पूजेमध्ये एक मंत्र दिलेला आहे तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या विसर्जित करायचे ज्यामध्ये पानं वगैरे निर्माल्यामध्ये टाकायचे तुमचं पौर्णिमेचं नित्यनियमाने व्रत सुरू असेल तर त्या सुपारे तुम्ही जागच्या जागी ठेवू शकता श्रीफळ जे आपण संकल्पित सत्यनारायण व्रतामध्ये ठेवलेलं आहे ते तुम्ही फोडून खाऊ शकता प्रसाद म्हणून खाऊ शकता समया वगैरे सगळं तुम्हाला उचलून बाजूला ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी तुम्हाला उत्तर पूजा करायची आहे तर अजून काही तुमच्या शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ